माननीय मुख्यमंत्री पदाचा शपथ दिला असा आहे की अमित शाह साहेब हे देशाचे गृहमंत्री आहेत। आज देशामधला सगळ्यात पक्ष जो मोठा आहे भारतीय जनता पार्टी त्या पक्षाचं ते नेतृत्व करतात आणि ज्या ज्या वेळेला ते मुंबईमध्ये येतात त्या त्या वेळेला ते स्वतःहून बोलतात की आम्ही उद्धव साहेबांना कुठल्याही प्रकारे मुख्यमंत्री पद देण्याचा शिवसेनेला शब्द दिलेला नव्हता असं अमित शाह साहेब पुन्हा पुन्हा म्हणतात। अमित शाह साहेबांना माहिती आहे की तुम्ही आम्ही विसरलो असलो। अमित शाह साहेब असेही म्हणाले की आम्ही जे बोलतो ते बंद खोलीत बोलत नाही, खुल्या मैदानात बोलतो। अमित शाह साहेबांना हे माहिती आहे की आदरणीय बाळासाहेबांच्या खोलीमध्ये देवेंद्र फडणवीसांना बाहेर बसवून उद्धव साहेब आणि अमित शाह साहेबांनी चर्चा केली, ही बंद दाराच्या हातात चर्चा केली हे अमित साहेबांना पण माहिती आहे। दुसरं काय म्हणतात शाह साहेब की आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची शब्द दिलेला नव्हता। पुन्हा 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 ज्या अर्थी अमित शाह साहेबांना खुलासा करावा लागतो त्या अर्थी शाळेमध्ये एक मी म्हण ऐकली होती, खाई त्याला खवकवे। कुठेतरी भारतीय जनता पार्टीला हे अपचन होतं आहे आणि म्हणून पुन्हा पुन्हा अमित शाह साहेब सांगतायत, भाजपवाले सांगतायत की आम्हाला शब्द दिला नाही, आम्ही शब्द दिला नाही, आम्ही शब्द दिला नाही। याचा अर्थ खाई त्याला खवकवे, बंद आड दरवाजा आड चर्चा झाली होती ही सत्य परिस्थिती आहे आणि उद्धव साहेबांनी सांगितलं तेही सत्य आहे हे भाजपला मान्य आहे, पण त्यांना जाहीरपणे कबूल करणं अडचणीचं होतं आहे। कारण 2.5 वर्ष जर मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तेही आता गेलं, म्हणजे 2.5 वर्ष मिळालं असतं ते पण गेलं आणि आता सगळंच गेलं, कारण मागची 2.5 वर्ष पण गेली आणि पुढची पण गेली, त्यामुळं खाई त्याला खवकवे। थँक्यू। आज तुम्ही नेतेपद झाल्यानंतर सगळ्यात भेट पक्षप्रमुखांची घेतलेली आहे, काय सांगितलं त्यांनी आणि आता लढण्यासाठीच तुम्हाला नेतेपद दिलेलं आहे असं सांगितलेलं आहे आणि भास्कर रावांची काय ओळख आहे हे त्या 12 जणांना विचारा असं देखील एक ओळख आहे। असं आहे की आदरणीय उद्धव साहेबांनी शिवसेना नेतेपदी माझी निवड केली त्याच वेळेला गणपती उत्सवाकरता म्हणून मी गावामध्ये होतो आणि गावावरून त्यावेळेला येणं काही शक्य नव्हतं कारण प्रचंड असं ट्रॅफिक होतं रस्त्याला आणि म्हणून मग उद्धव साहेबांना मी सांगितलं होतं की आपले गौरीबरोबरचे गणपती गेले की मी आपली सदिच्छा भेट घ्यायला येईन। त्याप्रमाणे मी आज आदरणीय उद्धव साहेबांची सदिच्छा भेट घेतली। रत्नागिरी जिल्ह्यातली शिवसेनेची सगळीच कार्यकारिणी मोठ्या उत्साहानं या निमित्तानं आदरणीय उद्धव साहेबांना भेटून एक निश्चित अशा प्रकारचा विश्वास देण्याकरता आली की उद्धव साहेब कोण कुठे गेला त्याची चिंता करू नका, संपूर्ण रत्नागिरी जिल्हा आणि कोकण हे शिवसेनेच्याच मागे आहे हे खंबीरपणे साक्ष देण्याकरता म्हणून संपूर्ण कार्यकारिणी या ठिकाणी माझ्याबरोबर आली। तुम्हाला नेतेपद दिल्यानंतर राजन साळवी हे नाराज असल्याचं समजतंय आणि त्याचबरोबर असं एक म्हटलं जातं की जो रत्नागिरीचा रिफायनरी प्रकल्प आहे त्याला त्यांनी समर्थन दिल्यामुळं शिवसेना पक्षप्रमुख हेही नाराजी व्यक्त केली होती। आज जवळजवळ सगळेच नेते इथं उपस्थित होते, संपूर्ण पक्षाचे पदाधिकारी माझ्यावर उपस्थित होते, आमचे खासदार विनायकजी राऊत, उपनेते आणि आमदार राजनजी साळवी, दुसरे माझे सहकारी वैभव नाईक आणि आमचे रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख विलास चाळके हे देखील माझ्यावर उपस्थित राहणार होते, परंतु अजूनही गणपती आनंद चतुर्दशीपर्यंत असल्यामुळं ते कोणी उपस्थित राहू शकलेले नाहीत। सगळ्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल एक आदराची भावना आहे आणि सगळ्यांच्याकडे उत्साहाचं वातावरण आहे। काल अमित शाह आले होते त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना धोकेबाज म्हटलं गेलं, आधी खंजीर खुपसला गेला म्हटलं आणि आता त्यांना जमिनीवर आणण्याची वेळ आलेली आहे असं म्हटलं। असं आहे की अमित शाह साहेबांचा दौरा जेव्हा जाहीर झाला त्यावेळेला अमित शाह साहेब हे देवदर्शनाला येत आहेत अशा प्रकारची खूप मोठी त्या ठिकाणी प्रचार चर्चा आणि खूप मोठं वातावरण हे केलं गेलं, परंतु अमित शाह साहेब देवदर्शनाला आले होते आणि ते त्यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं त्यातून एक स्पष्ट झालं की वरून कीर्तन आणि आतून तमाशा। इथं देवाला भेटणं, श्रद्धा वा त्या ठिकाणी दाखवणं किंवा देवाच्या चरणी नतमस्तक होणं, देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांना सुख शांती लाभावी, तू सुख करतायस, तू दुःख हरतायस, तू विघ्न हरतायस, कुठेही विघ्न येऊ नये, सर्वांना सुख दे, सर्वांना समाधान दे, अशा प्रकारची त्या ठिकाणी प्रार्थना करण्याच्या ऐवजी त्यांनी जास्तीत जास्त इथं येऊन राजकीय गरळ ओकण्याचं काम केलं
यातून अमित शाह साहेब हे देवदर्शनाकरच्या नावाने आले होते, परंतु वरून कीर्तन आणि आतून तमाशा। भाजप आणि शिंदे, भाजप शिंदेगड आणि मनसे यांची युती शक्यता, त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची देखील सिलसिला चालू आहे। असं आहे की निवडणूक अजून काय लागलेले नाहीत, निवडणूक जेव्हा लागतील त्यावेळेला या संदर्भातला निर्णय जो आहे तो पक्षप्रमुख घेतील, आणि पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो आम्हाला प्रमाण असेल। परंतु एक मात्र सांगतो की संपूर्ण मुंबईच्या जनतेनं, सगळ्या जाती धर्माच्या पक्षाच्या पंथाच्या लोकांनी निर्णय मात्र केलेला आहे की ज्या पद्धतीनं सातत्यानं शिवसेनेवर भारतीय जनता पार्टीकडून गरळ ओकला जातो आहे, भारतीय जनता पार्टीकडून शिवसेनेचं वारंवार खच्चीकरण केलं जातं आहे, त्या अर्थी मुंबईमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज हा कायम फडकत ठेवायचा हे मात्र सर्वच मुंबईकरांनी निश्चित केलेलं आहे। राज ठाकरेंनी शिंदेगडांमध्ये भेटीचा सिलसिला वाढला आहे, असं आहे, कुणी कोणाला भेटावं याच्याकरता आम्हाला काही चर्चा करण्याची गरज नाही आणि आम्हालाही की त्याच्यामध्ये आक्षेप असण्याचं कारण नाही, चांगली गोष्ट आहे। उद्या घटना कोणी कोणाला एकमेकाला भेटून त्या ठिकाणी चर्चा संवाद करत असतील, त्या ठिकाणी एकत्रितपणे काही सुखदुःख वाटून घेत असतील तर आम्हाला वाईट वाटायचं कारण नाही। शिंदेगड आणि मनसे युती करेल अशी चर्चा आहे, सोडून द्या पुढं। उद्या घटनापीठ स्थापन होतं, ही प्रक्रिया कुठेतरी स्लो होते असं वाटते तुम्हाला? मी कशाला म्हणायला पाहिजे, सगळे घटनातज्ञ, सगळे कायदे पंडित, सगळे विचारवंत हे सगळेच म्हणत आहेत की हा जो शिवसेनेमधून विश्वासघातानं बाहेर पडलेला गट आहे, त्या गटासंदर्भामधला जो सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय ज्या वेळेत होणं अपेक्षित होतं तो होऊ शकला नाही, याबद्दल सगळ्याच घटनातज्ञांनी, सगळ्याच कायदे पंडितांनी चिंता व्यक्त केलेली आहे। धन्यवाद। थँक्यू।